स्वागत आहे तुमचं हॉरर 90 मध्ये। आजच्या कथेचे शीर्षक आहे सुरुवात। सुधीर आपल्या गावी सुट्टी घालवण्यासाठी आला होता। मुळात त्याचे आई वडील आणि तो शहरात राहत होते, पण गावी त्याच्या आजी आजोबा आणि इतर नातेवाईक राहत असल्याने तो त्यांना खूप वर्षांनी भेटायला आला होता। सुधीर हा नोकरी करणारा मुलगा होता, तरुण होता। आता चांगलं 2 आठवडे गावी राहून त्याची सुट्टी संपली होती, म्हणून तो शहराकडे जाण्यास निघाला। अरे अमावस्याचं कुठं जातो, आज घरीच राहा, उद्या जा, भाऊ सुधीरला समजावून सांगत होते। भाऊ मला या गोष्टींवर अजिबात विश्वास नाही, जग कुठं चाललंय आणि आपण कुठं आपल्या अंधश्रद्धामध्ये गुंतून पडलोय। सुधीर आपल्या मतावर ठाम होता। तुला जायचंय तर जा बाबा, पण या परशाला सोबत घेऊन जा, ह्यो सोबत असला की आम्हाला जरा धीर वाटेल, भाऊंनी सुचवलं। ठीक आहे, मी परशाला सोबत घेऊन जातो, मग तर झालं, सुधीर म्हणाला। सर्वांनी होकारार्थी मान हलवली। परशाची जायची इच्छा नसतानाही तो सोबत चालत होता। रात्रीचे 7:30-8 वाजले होते। सुधीरला रात्री 10:00 बस पकडायला बस स्टॉपवर जायचं होतं। गावातून बस स्टॉपकडे जायला 1/2 तास लागत असे, त्यात अंधार आणि खराब रस्ता असल्यामुळे आणखी वेळ लागत होता। परशाने आपली लुना घेतली आणि दोघे गावच्या वेशीजवळ आले। गावची वेश ओलांडताट तोवर गाडी पंक्चर झाली। मग गावातच गाडी लावून दोघांनी चालत जायचा निर्णय घेतला। परशा जवळच राहत असल्याने आपल्या मित्राच्या घरी म्हणजे विकीच्या घरी गाडी लावायला गेला। सुधीर वेशीबाहेर परशाची वाट बघत उभा होता। वेशीपासून पुढे 20 मिनिटाचा सरळ रस्ता होता आणि पुढच्या गावामध्ये बस थांबत असे। परत येताना सोबतीला म्हणून परशाने विकीला सुद्धा सोबत घेतलं। विकी हा परशाचा जीवलग मित्र होता आणि ते दोघे एकमेकांच्या अडीअडचणीला कायम धावून येत असे। ते तिघेही त्या रस्त्यावरून चालत होते। आजूबाजूला उंच झाडी आणि मोकळं शेत, या व्यतिरिक्त काहीच नव्हतं। अरे परशा, हे भाऊ एवढे काय विचार करतात रे, आमच्या शहरात तर आम्ही 1-2 वाजेपर्यंत बाहेर फिरतो, आम्हाला तर काही वाटत नाही, सुधीर जरा हुशार काय मारत म्हणाला। त्याला आपण किती प्रगत आणि विज्ञानिष्ठ आहोत हे दाखवायचं होतं। काका तुम्हाला नाही कळणार, आम्हाला अनुभव आहेत। कसले अनुभव रे परशा, असल्या गोष्टीविषयी आमुशाला बोलायला लावू नका, चांगलं नसतंय ते, परशा गंभीर चेहरा करून म्हणाला। सांगायलाच काय नाही असं बोल की, असं बोलत सुधीर हसला। यो चेष्टेचा विषय नाही रामा, आमचा गावचा पैलवान त्यो बी असल्या गोष्टींचा चेष्टा करायचा, एकदा हिकडनं चालला होता, वडावरची हडर बसली त्याच्या मानेवर, 2 कोंबडं चारलं तेव्हा कुठं हडळीनं सोडलं त्याला, आता 7 नंतर तो बी हिकडनं येत नाही, परशा सांगू लागला। आणि तो नाल्यावरचा खवीस बाबो, तो तर येडा करून सोडतय, परशा म्हणाला। आणि तो मळ्यावरचा व्यताळ आबाबा, विकी सुचवत म्हणाला। इतकी सारी भूत, तुमच्या गावात काय भूतांचं पिकनिक स्पॉट आहे का, सुधीर थट्टा उडवत म्हणाला। परशा आणि विकीला समजलं होतं की याच्याशी वाद घालून काही उपयोग नाही, आपण शांत चालत राहावं। असाच काही वेळ गेला आणि तिघे बस स्टॉप पाशी पोहोचले। आत्ताशी कुठं 9 वाजले होते, पण बस यायला अजून 1 तास उशीर होता। तुम्ही निघा आता, घरी जा, इथे 1 तास तुमचा वेळ वायात जाईल, भाऊंना सांगा काळजी घ्यायला, मी पुन्हा उन्हाळ्यात तुम्हाला भेटायला येईन असं सांगा, सुधीर म्हणाला। येईल की इतक्यात बस थांबतो आम्ही, विकी म्हणाला, पण सुधीरने काही ऐकलं नाही। रात्री जास्त उशिरा अनवाणी रस्त्याने मुलांना पाठवणं त्याला बरं वाटलं नाही, म्हणून त्याने त्यांना लवकर घरी पाठवलं। सुधीर बसची वाट पाहत बस स्टॉपवर तसाच बसून राहिला। 10:15 होते तरी बस आली नव्हती, त्यावेळी त्याने चौकशी केली। नाल्यावरच्या जुन्या पुलावर अपघात झाल्याने तो पूर्ण रस्ता बंद झाला होता, त्यामुळे आजची 10:00 बस रद्द झाली होती। सुधीरजवळ आता काहीच पर्याय नव्हता, तो परत मागे फिरला। आधीच एवढं अंतर कापून तो दमला होता आणि आता परत त्याला एवढं अंतर कापून घरी जावं लागणार होतं। परत येताना सुधीरला परशाने सांगितलेल्या सर्व गोष्ट आठवू लागल्या, वडावरची हडळ, नाल्यावरचा खवीस, वेताळ वगैरे। सुधीर या गोष्टींकडे वैज्ञानिक दृष्टीने पाहत असला तरी आता त्याला कसली तरी भीती वाटू लागली होती। त्याला अचानक आजूबाजूच्या वातावरणामध्ये बदल झालेला वाटू लागला। आधीसारखा मोकळेपणा हवेतून निघून गेला होता। रात्री येणारे निशाचरांचे आवाज
आता बंद झाले होते। ही एक विचित्र गोष्ट होती। सुधीरने आता बराच अंतर पार केला होता। आता फक्त 10 ते 15 मिनिटाचा रस्ता राहिला होता। सुधीरला आता आपल्याकडे कोणीतरी पाहतंय आणि आपण एकटे नाही आहोत असं जाणवू लागलं। त्याला एवढ्याच शेजारून कोणीतरी निघून गेल्यासारखं जाणीव झाली आणि शेजारच्या शेतातून सळसळ असा आवाज आला। सुधीर स्तब्ध झाला। तो जिथून आवाज आला त्या ठिकाणी एकटक पाहू लागला। तो थोडा पुढे गेला। पुढे जाऊन त्या ठिकाणी काही दिसतंय का हे पाहू लागला। तो हळूहळू त्या जागेच्या जवळ जाऊ लागला। सुधीरला काहीच दिसलं नाही। आपण परशाच्या फालतू गोष्टी ऐकल्या आणि आता आपल्याला भास होत आहेत असा विचार त्याने केला। तो थोडासा हसला। हे असं हसू आपल्याला तेव्हाच येतं जेव्हा आपण थोडं शॉकमध्ये असतो। टेन्शन रिलीज करण्यासाठी ही मेंदूची एक पद्धत आहे। असो, तो थोडा हसला आणि मागे फिरला। तोच त्याच्या चेहऱ्यासमोर, त्याच्या एकदम समोरासमोर त्याला एक पांढरा फेकट चेहरा दिसला। तो चेहरा इतका जवळ होता की सुधीर त्या चेहऱ्याच्या अगदी डोळ्यात पाहत होता। डोळे कसले? डोळे म्हणायसारखं काहीच नव्हतं तिथे। फक्त 2 खाचा होत्या। नाक जिथं असायला हवं तिथे फक्त हाड दिसत होतं आणि त्याचे ते तीक्ष्ण दात बाहेर काढून तो चेहरा विचित्रपणे हसत होता। चेहरा पाहिल्या पाहिल्या सुधीर मोठ्याने ओरडला, पण भीतीने त्याचा आवाज बाहेर पडलाच नाही। चेहरा पाहून सुधीर तसाच मागे हटला। मागे जाता जाता त्याचा तोल गेला आणि तो खाली पडला। आता समोर कोण उभा आहे हे त्याला स्पष्ट दिसत होतं। समोर एक विचित्र चेहऱ्याचा नग्न मनुष्य उभा होता। त्याच्या चेहऱ्यासहित त्याचं पूर्ण शरीर पांढरं फेकट होतं। त्याचे केस आणि नखं वाढलेली होती। एवढ्यात त्या नग्न मनुष्याने कुत्री इवळतात तसा आवाज केला। त्याच्या या आवाजाला मळरानातून तसाच प्रतिसाद आला। मळरानातून तसाच आणखी एक नग्न मनुष्य धावत आला आणि सुधीर समोर येऊन उभा राहिला। सुधीर थरथर कापू लागला होता। भीतीमुळे त्याला काही बोलता येईना की पळ काढता येईना तो त्या जागी खिळून राहिला होता। त्याला घाम सुटला होता। तो मोठ्याने श्वास घेऊ लागला। तेवढ्यात त्या दोन्ही नग्न मनुष्याने सुधीरचे पाय धरले आणि दोघेही विरुद्ध दिशेला खेचत सुधीरला उभे चिरले आणि तसंच त्याचं अर्ध शरीर फरफडत मर राहण्यात निघून गेले। सकाळी जेव्हा गावकऱ्यांनी सुधीरची ही अवस्था पाहता सगळेजण हादरले होते। सगळ्यांनी हळहळ व्यक्त केली। सुट्टी घालवायला आलेला सुधीर आता वेगवेगळ्या जागेवर अर्ध शरीराने निचपीत पडला होता। हा असा प्रकार गावामध्ये पहिल्यांदाच घडला होता। सुधीरचे आजी आजोबांचे रडून हाल झाले होते, पण गावकऱ्यांना माहीत नव्हते की ही तर आता फक्त सुरुवात आहे। तर मित्रांनो, आजची कथा बस एवढीच। आवडली असेल तर लाईक करा, कशी वाटली ती कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मी राहुल तुमचा इथेच निरोप घेतो। आपण भेटूयात पुढच्या कथेत। तोपर्यंत काळजी घेत राहा, तुमची आणि तुमच्या परिवाराची।